राजकर्त्यांनी विकासाची स्पर्धा ठेवावी, खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांचे प्रतिपादन। राज्यात 2019 साली माननीय श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 6 महिन्यांमध्ये कोरोनाचे संकट आले व हे संकट 1.5 वर्ष राहिले। या काळात माननीय उद्धव ठाकरे कुटुंबातील व्यक्ती म्हणून काटेकोर उपाययोजना करून अनेक नागरिकांचे प्राण वाचविले व त्यांच्या कामाचा गौरव जगभर झाला। अनेक अडथळ्यांवर मात करून महाविकास आघाडी सरकारने राज्यात व जिल्ह्यात अनेक लोक उपयोगी कामे केली, त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यासाठी आवश्यक असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठीची प्राधान्यक्रम अट रद्द केली व शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेली भुयारी गटारी मार्ग 208.75 कोटी तसेच 50 वर्षानंतर वाढती लोकसंख्या गृहित धरून उजनी धरणातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढविले व जिल्ह्यात व शहरात रस्ते विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला, असा टोला उद्घाटन प्रसंगी खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी लावला। या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख विजय बापू सस्ते, पप्पू मुंढे, शहर अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य दीपक जवळगे, सिद्धेश्वर कोळी, सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, युवा सेनेचे शहराध्यक्ष रोहित निंबाळकर, बाळासाहेब काकडे, तुषार निंबाळकर, राजाभाऊ पवार, मेहबूबभाई पटेल, गणेश बाप्पा खोचरे, बापू साळुंके, बंडू आदरकर। वृत्त संकलन विभाग, धनराज टीव्ही न्यूज, तुळजापूर।